आजच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई, कल्याण लोकसभा मतदारसंघामधील लोकप्रिय असे खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, सन्माननीय रवी फाटकजी, सन्माननीय गोपाळ लांडगेजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नाना सूर्यवंशीजी, त्याचबरोबर या महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त, सन्माननीय व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, माझ्या समोर उपस्थित सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व डोंबिवलीकर, खरं तर बऱ्याच वर्षाची असणारी प्रतीक्षा आज आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या हस्ते आज या सुतिकागृहाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. खरं तर या सुतिकागृहाचा असणारा पूर्व इतिहास फार वेगळा आहे. या शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं असणारं हे हॉस्पिटल होतं आणि या हॉस्पिटलमध्ये अनेक त्या त्या वेळेच्या ग्रामीण भागामधील असणाऱ्या प्रत्येकाला एक आधार असणारं हे सुतिकागृह. परंतु काळाच्या ओघामध्ये आपणाला माहीत आहे की हे सुतिकागृह आणि त्याची इमारत ही अतिशय नादुरुस्त असल्यामुळे ते काही वर्षा अगोदर बंद करण्यात आलं आणि मग ते सर्व व्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्था शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई या हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. परंतु तेव्हापासून आजपर्यंत लालफितीमध्ये अडकून राहिलेले हे सुतिकागृह खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळत नव्हता. मला आठवतं की या सगळ्या विषयांमध्ये पूर्वीचं असणारं सुतिकागृह त्याच पद्धतीने सुरू करावं का किंवा नक्की त्यामध्ये काय करावं आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून NHRMच्या माध्यमातून 7 कोटी रुपयापर्यंत निधी हा आपण आणून त्याला सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण करत होतो. परंतु आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आदरणीय डॉक्टर शिंदे यांनी नेहमीच या सगळ्या गोष्टींमध्ये असा विचार केला की या ठिकाणी एक चांगली अशी एक वास्तू उभी राहिली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हा प्रकल्प तेव्हापासून आजपर्यंत BOT वरती कसा पद्धतीने करावा यासाठी सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करायला सुरुवात झाली आणि आज खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कॅन्सर हॉस्पिटल आणि जे सुतिकागृह जे नव्याने सुरू होत आहे त्याबद्दल डोंबिवलीतील तमाम नागरिकांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. हे करत असताना एक गोष्ट फक्त फार महत्त्वाची आहे की या सुतिकागृह आणि कॅन्सरच्या या रुग्णालयाच्या माध्यमातून या शहरामधील असणारी आज जी गरज आहे ती गरज नक्कीच पूर्ण होणार आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आपण पाहतो आहे की आज देशामध्ये आणि जगामध्ये वाढत्या कॅन्सरची असणारी संख्या लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये या जगामध्ये जवळजवळ 20-22% लोकांना येणाऱ्या काळामध्ये याची लागण होण्याची शक्यता असू शकते आणि म्हणून मग त्यासाठी करोनाच्या काळामध्ये जशी आपल्यावरती परिस्थिती आली तशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला येऊ नये आणि म्हणून वेगवेगळ्या CSR सक्षणाऱ्या सर्व कंपन्या असतील त्यांना सगळ्यांना आदरणीय पंतप्रधानांनी तसे निर्देशच दिले आहेत की तुम्ही तुमचा CSRचा जास्तीत जास्त जो फंड आहे तो कॅन्सरचे असणारी सर्वच्या सर्व वेगवेगळ्या शहरांमध्ये रुग्णालय तयार करण्यासाठी करावी.
खऱ्या अर्थाने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी हे पाऊल उचललं आणि खऱ्या अर्थाने एक व्यवस्था या शहरामध्ये सुरू झाली. अशाच पद्धतीने आपल्या शहरामध्ये मी राज्यमंत्री असताना आपण सर्वांना या शहरातली असणारी गरज लक्षात घेता खऱ्या अर्थाने गेल्या काही वर्षांमध्ये काही गोष्टी राजकारण म्हणून कुठेतरी मागे पडत गेल्या. हा जो सभागृह आहे, सभागृह त्यावेळच्या काळामध्ये आपण मंजूर करून ते तसंच्या तसं पडलं होतं. माझं आदरणीय मुख्यमंत्र्यांना एवढंच या व्यासपीठावरून विनंती आहे की आपल्याला या हॉस्पिटलसाठी लागणारा जो डॉक्टर आहे, सिव्हिल सर्जन ज्याला म्हणतात, तो सिव्हिल सर्जन देणं हे अत्यंत गरजेचं आहे. सिव्हिल सर्जन दिल्यानंतर हे जे सभागृह आहे हे 24/7 हे चालू राहील आणि त्याची जबाबदारी आपण आयुक्तांकडे टाकली पाहिजे. आणि आयुक्तांना सुद्धा विनंती आहे की आपल्याला माहीत आहे की आदरणीय देवेंद्रजी ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आपण गेल्या प्रयत्नानंतर, अनेक प्रयत्नांनंतर डॉक्टर्स या पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आवश्यक असणारे डॉक्टर्स, हे डॉक्टर्स यांची मंजुरी आपण घेतली, त्यासाठी लागणाऱ्या स्टाफची आपण मंजुरी घेतली. बऱ्याच वेळेला आपण ॲडव्हर्टाईजमेंट काढतो परंतु आपल्याला डॉक्टर उपलब्ध होत नाही. आपण आता प्रशासक म्हणून काम करताय, माझी विनंती आहे इथले असणारे सर्व हॉस्पिटल्स जे आहेत त्याचे असणारे डॉक्टर्स हे जेवढ्या पैशावरती त्या ठिकाणी सेवा देतात तेवढ्याच पैशावरती महानगरपालिकेने तशा पद्धतीची सेवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्या त्या ठिकाणी सुरू केली तर डॉक्टर्स आपल्याला उपलब्ध होतील. मला खात्री आहे की MBBS डॉक्टर्स आणि यांची असणारी जी परिस्थिती आहे की त्यांना जर आपण तुटपून जा 45-50 हजार रुपये पगार दिला तर ते येत नाहीत, त्यामुळे आपल्याला ही अडचण निर्माण होते. वाढती महागाई आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आरोग्याची व्यवस्था जर चांगली झाली पाहिजे तर प्रशासक म्हणून एक ठामपणे निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे आदरणीय आज मुख्यमंत्री या व्यासपीठावरती आहेत, ते त्यांना तसे निर्देशसुद्धा देतील की अत्यंत वेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्पिटल्स प्रायव्हेट पद्धतीने ज्या पद्धतीने रन केली जातात त्याच पद्धतीने आपण चांगल्या पगारावरती या ठिकाणी डॉक्टर्स ठेवणं आणि विशेष करून काही तज्ज्ञ डॉक्टर्स ठेवणं की जेणेकरून या शहराची असणारी जी गरज आहे ती गरज भागेल. खऱ्या अर्थाने हा बजेटमध्ये याची प्रोव्हिजन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती कराल याची मला पूर्ण खात्री आहे. अनेक विषय मांडता येऊ शकतील परंतु हे सर्व विषयांच्या जोडीला आदरणीय आज मुख्यमंत्री साहेब इथे आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची गरज आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जो GST जो परतावा आहे तो परतावासुद्धा जर दिला तर एक आर्थिकदृष्ट्या ही महानगरपालिका जी भक्कम होईल, पनवेल महानगरपालिकेला तसा दिला आहे त्याच पद्धतीने इथेही देणं हे अत्यंत गरजेचं आहे. तो मिळाल्यानंतर 500-600 कोटीपेक्षा जास्त रुपये हे महानगरपालिकेला मिळायला सुरुवात होतील आणि तसाच एक MMRDC बाबतीमध्ये असणारी त्यांची असणारी ग्रँट ही सुद्धा दिली तर शिंदे साहेबांचं आणि माझ्यासाठी जे आवश्यक आहे की या शहरामधील असणारा प्रत्येक रस्ता काँक्रिटीकरणातून झाला पाहिजे त्यासाठी काही पैशाची जी गरज आहे, गेल्या बैठकीमध्ये आयुक्तांचं असं म्हणणं आहे की ती ग्रँट आम्हाला मिळणं अत्यंत गरजेचं आहे तर ती ग्रँट आपण आपल्या माध्यमातून आपण जर निर्देश दिले तर निर्देश दिल्यानंतर ती ग्रँट आपल्याला उपलब्ध होईल. असे 3 विषय या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आपण नक्कीच कराल कारण आपल्याला माहीत आहे की हे जनसामान्यांचं सरकार आपल्या नेतृत्वामध्ये तयार झालं आहे, मध्यमवर्गीयांचं असणारं शहर आहे आणि त्यामुळे या शहराला या 3 विषयाची अत्यंत आवश्यकता आहे, ती आपण कराल याची मला पूर्ण खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.